आपण जर पाहिलं तर नवीन तंत्रज्ञान आणि माहितीच्या आधारावर शेतकरी हा त्याच्या शेतीत सातत्यानं नवीन प्रयोग करत असतो. पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी विविध पिकांची लागवड करतो. मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील शेतकरी लहू मारुती फाले हे प्रयोगशील शेती करतायत. लहू मारुती फाले यांनी खरीप हंगामात निळ्या भाताची लागवड केली होती. ते भात पीक आता तयार झालं असून त्याचा तांदूळ हा निळसर गडद जांभळ्या रंगाचा आहे. हा भात मलेशिया आणि थायलंड इथेच उत्पादित होतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे याला सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलं जातं, त्यामुळे बाजारात त्याला अधिक मागणी आहे. सेंद्रिय निळा तांदूळ आरोग्यवर्धक असून यात लोह, झिंक, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असून हा तांदूळ मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगी आहे आणि हृदयरोग तसेच कर्करोग सारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी देखील गुणकारी आहे. फाले यांनी आपल्या भागात हा पहिलाच प्रयोग केला असून यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे तसेच कृषी सहाय्यक शेखर विरणक यांचे मार्गदर्शन लाभले. पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना तालुका कृषी अधिकारी श्रीयुत खाडेसाहेब विरणक साहेब यांनी नवीन प्रयोग करण्यासाठी निळ्या भाताचे बियाणे आणून दिले. ते आम्ही रोपे तयार केली आणि शेतामध्ये लागवड केली आणि आता त्याचे तांदूळ पण निळेच निघाले आहेत. ते याचा औषधी गुणधर्म असल्यामुळे शहरातील लोक येथे येऊन ह्याला खूप मागणी करत आहेत. या भाताची उंची 7 फुटापर्यंत आहे आणि तो 110 ते 120 दिवसात काढणीसाठी तयार होतो. भाताचे उत्पादन 1 एकरात 1600 किलो पर्यंत आहे. या तांदळास प्रति किलो 250 रुपये बाजार भाव मिळतो. औषधी गुणधर्मामुळे भात खरेदी करण्यासाठी शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात या भाताला पसंती देतात. निळ्या भाताच्या लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी मी सध्या प्रयत्नशील आहे. कृषी विभागासह मी देखील या भाताची लागवड करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी ठेवली आहे. तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाताच्या या नव्या वाणाकडे वळणं सध्या काळाची गरज आहे असं मत प्रगतशील शेतकरी लहू फाले यांनी व्यक्त केलंय.